शिवसेना नेते संजय राऊत यांना खूप मोठा झटका देणारा निर्णय शिवडी कोर्टाने दिलाय. संजय राऊत यांच्या विरोधात शिवडी कोर्टाने जामीनपत्र अटक वॉरंट जारी केले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी केलेल्या तक्रारी प्रकरणी कोर्टाकडून वॉरंट जारी करण्यात आलंय. संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करताना मेधा सोमय्या यांचाही उल्लेख केला होता. त्यांच्या याच आरोपाप्रकरणी सोमय्या कोर्टात गेल्याची माहिती समोर आली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी सोमय्या यांनी राऊत यांना या प्रकरणी मोठा झटका बसणार असल्याचा इशारा देखील दिला होता. अखेर कोर्टाने अटक वॉरंट जारी केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संजय राऊत यांनी वारंवार आपल्यावर बिनबुडाचे आरोप केले अशी तक्रार मेधा सोमय्या यांनी शिवडी कोर्टात केली होती. त्यानंतर कोर्टाने संजय राऊत यांना समन्स बजावत हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र संजय राऊत हजर न राहिल्याने त्यांच्या विरोधात आता अटक वॉरंट जारी करण्यात आलाय. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि मेधा सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला होता. मीरा भाईंदर शहरात 154 सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले, त्यापैकी 16 शौचालये बांधण्याचं कंत्राट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानाला मिळाल्याचा दावा राऊत यांनी केला होता. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे खोटे कागदपत्रे दाखल करून फसवणूक करण्यात आली, त्यातून 3.5 कोटीपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिले घेतल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता. विशेष म्हणजे संजय राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्याकडे केलेल्या आरोपाप्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत मुद्दा मांडला होता. त्यानंतर माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. संबंधित आरोपाप्रकरणी मेधा सोमय्या यांनी संजय राऊतांच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकला होता. त्यानंतर शिवडी कोर्टाकडून राऊत यांना कोर्टात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते, पण राऊत कोर्टात हजर न राहिल्याने त्यांच्या विरोधात जामीनपत्र अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे.